पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये होम टू होम प्रचार सुरू केलाय. आमदार विजयकुमार देशमुख हे कार्यकर्त्यांना सोबत घेत घरोघरी जाऊन केंद्र आणि राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजना, केलेली विकास कामे याची माहिती देत भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजय करण्याचं आवाहन करतायत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या उपस्थितीत बनशंकरी नगर, शिवसृष्टी नगर, महेश थोबडे नगर आदी भागात होम टू होम प्रचार करत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजय करण्याचं आवाहन करण्यात आलं. यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, प्रकाश हत्ती, कल्पना कारभारी, शालन शिंदे, चंद्रकांत रमण शेट्टी, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, कोंडप्पा वग्गे, राष्ट्रवादीचे प्रकाश जाधव, RPIचे युवा नेते उमेश उबाळे, रघुनाथ वांगीकर, नागेश उंबरजे, धरीराज रमण शेट्टी, उद्योजक प्रमोद मोरे, उमेश कोळेकर, राहुल शबादे, मल्लू कोळी, विशाल शिंदे, ऋषिकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आणि आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं शेळगी परिसरातील थोबडेनगर आणि बनशंकरी नगर या परिसरामध्ये आपल्या भागाचे तर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक, त्याचबरोबर भाऊ मोर्चाचे शहराध्यक्ष तथा लोकप्रिय नगरसेवक डॉक्टर चिरंजीव देशमुख मालक, त्याचबरोबर आमच्या आज महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ होम टू होम या ठिकाणी घर टू घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचे पंपलेट देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी या भागातून निश्चित स्वरूपामध्ये महायुतीच्या उमेदवाराला महायुतीच्या उमेदवाराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान करून आमची शून्य जनता त्या ठिकाणी आम्हाला मतदान देऊन आमच्या उमेदवार विजयी करेल हीच या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो.